आजही 24 तास एक पाऊल पुढे. आणि दडपशाही की मराठी निष्क्रियता आपण चर्चा करतो. या शेवटच्या सेगमेंटमध्ये सुरुवात करताना मला जायचंय आशिष शेलार यांच्याकडे. आशिष शेलार, तुम्ही चर्चा ऐकताय, सर्वांनी एकत्र यायचं आवाहन करण्यात आलेलं आहे. भाई जगतापाई तसंच म्हणताय, उद्या तुम्ही मुख्यमंत्र्यांना असं जाऊन आवाहन कराल का की त्यांच्या नेतृत्वाखाली का होईना एक समिती स्थापन करून हा संपूर्ण प्रश्न तातडीने सोडवला जावा, याकरता आपण सगळ्यांचा मिळून एक दबाव कर्नाटक सरकारवर आणूया. मला असं वाटतं की ह्याबद्दलची स्पष्टता महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार ह्या दोघांनी ऑलरेडी स्पष्ट केलेली आहे. आणि आपण जो आता प्रश्न उपस्थित केलात की अशा पद्धतीने भाजप महाराष्ट्राच्या सरकारच्या मुख्यमंत्र्याकडे जाईल का, त्याचं उत्तर 100% हो. आम्ही महाराष्ट्राच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्याबद्दलचा दबाव महाराष्ट्र सरकारने वाढवला पाहिजे याबद्दलचं एका अर्थाने मागणी करू. तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार 100%. मला एकच मिनिट अजून अर्धा मिनिट याच्यासाठी बोलायचं आहे की दोन गोष्टींचा उल्लेख झाला, त्याच्याबद्दलची स्पष्टता नीट गेली नाही तर गैरसमज होईल. राऊत साहेब बोलता असं म्हणाले की कॉलोनियल वृत्तीचं मागणी ही भारतीय जनता पार्टी करते. अशा पद्धतीची कुठलीही मागणी भारतीय जनता पार्टीने केली नाही. चांगली वागणूक द्या आणि तिथेच राहा अशी भाजपची मागणी नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये सगळ्या ती गावं परत आलीच पाहिजेत ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 बुद्धिभ्रमाबद्दलचा मुद्दा सुद्धा झाला. मला त्याबद्दलचं डिटेल वर्गीकरण करायचं नाही, कारण राजकारण जेवढं आम्ही बाजूला ठेवू तेवढं भाई जगताप, भरतकुमार राऊत साहेब किंवा मी आज या चर्चेवर आहोत त्यावेळी ते ठाकूरांच्या बाजूने कदाचित उभं राहू. त्यामुळे काँग्रेसच्या त्यावेळेच्या कर्नाटकच्या सरकारने काय केलं ते वारंवार एनडीएचं विचारतात. मी त्यांना विचारू शकतो की कर्नाटकच्या काँग्रेसच्या सरकारने काय केलं. बुद्धिभ्रमाबद्दल राऊत साहेब बोलत असतील तर त्यांचा भ्रम झाला का, राष्ट्रपतींना समर्थन दिल्यानंतर सुद्धा काही झालं नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चेत आपण जाऊया नको. आज आपण इथे जे अडकलो त्यामध्ये एक मात्र 100% महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने याबद्दलची भूमिका केंद्रातल्या काँग्रेस सरकारकडे न्यावी आणि त्यासाठी भाजप खांद्याला खांदा लावून उभा राहील एवढं 100% आम्ही सांगतो. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र यायला तयार आहेत. किरण ठाकूर, मला तुम्ही सांगा आता या पुढची वाटचाल काय असेल, तुमची मागणी काय असेल? आमची मागणी मुळात ही आहे की महाराष्ट्राने आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे काय? ठणकावून सांगितलं पाहिजे सरकारला, केंद्र सरकारला, कशाला लोटांगण घालतायत महाराष्ट्र. आज खरं म्हटलं तर जशी ममता भूमिका घेते जसे बाकीची राज्य घेतात, कावेरी प्रश्नावर कर्नाटक कशी भूमिका घेते बघा. कावेरीचा वॉर्ड आहे, त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधानांना भेटण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री जाऊन बसले, पंतप्रधानांनी भेट दिली नाही ती दुसरी गोष्ट, पण वीरप्पा मोहिली आणि कृष्णांनी सांगितलं आम्ही त्याच्याबरोबर आहोत. म्हणजे कावेरी अवॉर्ड आहे, निवाडा पाणी दिलं पाहिजे तामिळनाडूला, का देत नाही? तर तसंच आमचे क्या लोक जाऊन सांगितलं नाही, सुशील कुमार शिंदेनी का सांगितलं नाही, मुख्यमंत्र्यांनी का जाऊन सांगितलं राष्ट्रपती तुम्ही जाऊ नका, हे झालं पाहिजे होतं. का म्हणून असं चाललंय, का कसली कसली तुम्ही भीती बाळगता? आज मराठी माणसाने दिल्लीचं तख्त राखायचं काम केलं कायम, तख्त फोडाय का जात नाही तुम्ही? आज शिवाजी महाराज की जय म्हणून राज्य करता, तर शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आमचा तिकडचा गेलेला आहे. आज आम्हाला दुय्यम नागरिकत्वाचं जीर्ण जगावं लागतं हे कशासाठी? आज लिंग्विस्टिक मायनॉरिटी आम्ही तिथे आहोत, कर्नाटक स्टेट जर समजलं तर आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत तालुक्यामध्ये. आम्हाला आमचा राईट दिला जात नाही. अनेक वेळा कमिशननी द्यायला सांगितलं, कर्नाटक सरकारने खोटी माहिती पुरवलेली आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही द्या म्हणून रायटिंगमध्ये पाठवलं आणि तोंडी ओरल सांगितलं डोंट इम्प्लिमेंट. म्हणजे आज आम्हाला मराठीतनं पत्रकं मिळाले पाहिजेत, मराठी सर्व व्यवहार मराठीतनं आमच्याकडे झाले पाहिजेत असं असताना आम्हाला डावललं जातं. मराठी आमच्या मीडिया असताना सुद्धा मला ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज कमिशनकडे मुद्दा म्हणून खेचलं गेलं आणि मराठीत न बोलता. म्हणजे आज सगळ्या तऱ्हेने मराठीचे अवहेलना होते. आज तिथल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, देशोधडीला माणसं लागलेली आहेत, तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या तऱ्हेने नाडलं जात आहे. एक प्रश्न न सुटल्यामुळे आज हजार प्रश्न आज मराठी माणसासमोर उभे राहिलेले आहेत. आणि अशा वेळेला अविनाश धर्माधिकारीने त्या ठिकाणी सांगितलं की जर खोटी माहिती दिलेली असेल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ही केस घातलेली होती कर्नाटक सरकारवर आणि बरखास्त केलं पाहिजे 356 कलमानुसार. हे का होत नाही आहे? आज कर्नाटकला झुकतं माप आज केंद्र सरकार का देत आणि महाराष्ट्राला असं लांडगेतोड नेहरूपासून सुरू झालेली आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्राला केवळ मुंबई दिली, डांग उंबरगाव काढून घेतला, मध्य प्रदेशमध्ये 2 जिल्हे ठेवले, बिदर भालकी
मिळू दिले नाही, बेळगाव कारवा दिला नाही, गोव्याला सार्वभौमत्व दिला कसं चुकीचं दिला, महाराष्ट्र का कर्नाटक दिलं का नाही, आज त्या ठिकाणी केंद्र आणि महाराष्ट्र दिलं, त्याच्यामध्ये 2% फरक राहिला. आम्ही सार्वमत मागितलं, एस एम जोशींनी त्या ठिकाणी राजीव गांधी पंतप्रधान असताना सार्वमत मागितलं, आम्हाला का दिलं नाही. तुमच्या भावना या विषयावरच्या अत्यंत तीव्र आहेत. तुम्ही मुद्दा मांडलेला आहेत की वेळ प्रसंग आली तर महाराष्ट्रानं प्रचंड आक्रमक व्हायला पाहिजे आणि ती आक्रमकता जी कर्नाटक सरकार कावेरीवर दाखवतं ती आपण दाखवत नाही आहोत. या प्रश्नाच्या या सेगमेंटच्या शेवटी मला दोघांकडे जायचं आणि त्यातले पहिले आहेत भाई जगताप. भाई जगताप, तुम्ही पाहिलेत की महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये पुरेशी आक्रमकता आणि एकवाक्यता नसल्यामुळेच कदाचित हा प्रश्न इतका काळ प्रलंबित राहिलेला आहे. या प्रश्नाच्या शेवटी तुम्ही याच्या सोडवणुकीसाठी ती आक्रमकता आणि एकवाक्यता येण्याकरता काय आवाहन कराल? मी याच्यापूर्वी सांगितलंय निरगुडकरजी, आपण निरगुडकरजी आपण म्हणजे सगळ्यांचंच हे मत आहे की आता इथे होतंय काय, दुर्दैवाने राजकारणच जास्त केलं जातं. आजच समजा जर आपण सगळ्या महाराष्ट्राला आव्हान केलं असतं, अख्खा महाराष्ट्र बंद झाला असता, 100% सगळ्यांच्या भावना याच आहे. एक मोठा दबाव केंद्रावर सुद्धा त्याचा पडला असता. केंद्रामध्ये सरकार काँग्रेस आहे हे जरी कबूल असलं तरी ते देशाचं सरकार आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही, आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की दोन फ्रंटवर ही लढाई लढली पाहिजे. किरण ठाकूरांचे सगळे भावनिक मुद्दे आजच्या घडीला मी त्याच्यावर वक्तव्य करत नाही, कधीतरी एपिसोड ठेवा, त्यांच्या प्रत्येक ह्याचं उत्तर माझ्याकडे आहे. परंतु आजच्या घडीला ते योग्य राहणार नाही, कारण खरोखरच त्यांच्या मनातला उद्रेक तो बाहेर येतोय आणि त्याला मी त्याचं मी समर्थन जरी केलं नाही तरी मी त्यांच्या भावना समजू शकतो. आज हा प्रश्न सोडवण्यासाठी मी जसं म्हटलं कोर्टाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी सर्व पक्षीय, हे जे चाललंय की फक्त काँग्रेसची काहीतरी कमिटी बनावी असं नव्हे, महाराष्ट्राची कमिटी बनावी, सर्व पक्षीय कमिटी बनावी आणि त्या सर्व पक्षीय कमिटीने हे सगळं मॉनिटर करावं, जेणेकरून ज्या ज्या वेळेला ह्या प्रश्नावर दबाव केंद्रावर कुठलंही सरकार कुणाचं सरकार असलं तरी तर जेव्हा दबाव टाकण्याचं जेव्हा पाळी येईल त्यावेळेला हे सगळ्या पक्षांनी मिळून सर्व आमदारांनी सर्व खासदारांनी मिळून तो दबाव केंद्र सरकारवर करावा पाडावा. अतिशय सकारात्मक अशी तुमची भूमिका, अतिशय सकारात्मक भूमिका आणि त्याचं मी स्वागत करतो. एक गोष्ट हेच घेऊन मी जातोय भरतकुमार राऊत यांच्याकडे. भरतकुमारजी मला तुम्ही सांगा या प्रश्नावरचा एक फायनल वर्ड हा कार्यक्रम संपताना तुम्ही काय सांगाल? आज हा सगळा कार्यक्रम कर्नाटकातली जनता बघतीय, महाराष्ट्रातल्या अनेक निवृत्त सनदी अधिकारी बघतायत, सध्याचे सनदी अधिकारी बघतायत, शिवसेना काय किंवा तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय सांगाल हा प्रश्न सोडवण्याकरता, आक्रमक होण्याकरता आणि सर्व राजकीय पक्षांची एकवाक्यता होण्याकरता काय गोष्टी कराल सांगाल? हा प्रश्न दोन विषयां पद्धतीने सोडवायला पाहिजे. न्यायालयात गेलं तर न्यायालय काय करायचं त्यांना करेल, परंतु एखाद्या लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे की देर इज नो इमिजिएट रेमेडी लीगल रेमेडी ऑन एक्झिक्युटिव्ह ॲक्शन. कार्यकारीच्या भूमिकेला ताबडतोब ज्युडिशियल का न्यायालयीन हे मिळू शकत नाही. आता प्रश्न असा आहे की हा जो भाग आहे आता याच्यामध्ये पुन्हा मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतो. बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलं होतं की विशाल गोमांतकाची निर्मिती करा. विशाल गोमांतक म्हणजे एका होता गोवा आणि दुसरा होता बेळगाव कारवारचा हा प्रश्न हा भाग, या सगळ्याचं म्हणून एक विशाल गोमांतक असं एक राज्य करावं अशी एक भूमिका माननीय बाळासाहेब ठाकरे होती. हा विषय बाजूला ठेवून तुम्ही या पर्यायाचा विचार केलाच पाहिजे आणि तोच ह्याच्यातून एक पर्याय होऊ शकतो, एक मराठी भाषिकांचं आणखीन एक राज्य हे इकडे निर्माण होऊ शकतं. नंबर दोनची गोष्ट, तसं जर नसेल तर मग जोपर्यंत या विषयाची तड लागत नाही न्यायालयातून म्हणा किंवा राजकीयाच्यातून म्हणा तड लागत नाही तोपर्यंत इकडचे मराठी बांधव सतत पोलिसी अत्याचार, राजकीय अत्याचार आणि मानसिक अवहेलना यांच्यापासून दूर राहण्यासाठी म्हणून हा जो वादग्रस्त सीमा भाग आहे हा तुम्ही केंद्रशासित करावा, ही एक भूमिका असायला हवी आणि या बाबतीत तरी महाराष्ट्रातल्या पक्षांनी हे एकमत केलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या केंद्रातल्या मंत्र्यांनी, नुसत्या महाराष्ट्रातून करून काही उपयोग नाही, तिकडे कर्नाटक इकडे महाराष्ट्र अशी आहे, केंद्रामध्ये जिकडे काँग्रेसचं सरकार आहे तिकडे या ठिकाणी या मंत्र्यांनी तीव्र हत्यार हातात घेतलं पाहिजे, प्रसंगी राजीनामा देण्याची भूमिका घेतली पाहिजे, तरच या प्रश्नाची तड लागू शकेल आणि आज सीमा भागातली जनता अशा तऱ्हेच्या उत्तराची अशा तऱ्हेच्या भूमिकेची वाट सीमा भागातली जनता महाराष्ट्र सरकारच्या आणि त्याहीपेक्षा केंद्र सरकारच्या
एकूणच तीव्र भूमिकेची वाट पाहते. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता, सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्रातले सर्व पक्ष एकत्र येतील का, बघूया जनता काय म्हणते, जनतेचा कौल काय म्हणतोय. होय असं म्हणतात फक्त 5% लोक, तर 92% लोकांना खात्री आहे की या प्रश्नावर महाराष्ट्राचे विविध राजकीय पक्षांचे झेंडे एकत्र येणार नाहीत. कराची 1956 सालपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या मुळाशी हीच निष्क्रियता, हाच बोट चेपेपणा, हीच हरल्याची मनोवृत्ती ज्याची सुरुवात पानपतापासून झाली. कराचित या पुढचा इतिहास असं सांगेल की 20व्या शतकाचं पानपत महाराष्ट्राचं बेळगावाच्या भूमीवर लिहिलं गेलं. धन्यवाद, हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल. पात्रा झी 24 तास, कारणी दडपशाही की मराठी निष्क्रियता. धन्यवाद सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.